ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. काम सर्वोत्तम सुरू आहे, खाजगीकरण नको. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत कंत्राटी महिलांनी दिले निवेदन. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना सेवा मनुष्यबळ विकास मार्गदर्शिकेनुसार केंद्र सरकारच्या दारिद्र्य निर्मूलन धोरणांतर्गत राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका कार्यक्रमाची उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान 2011 पासून यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. घटनात्मक तरतुदीनुसार ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती भटक्या व विमुक्त प्रवर्ग अपंग व निराधार या वंचित घटकांना सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या अभियानाअंतर्गत सुरू आहे. इतके चांगले काम सुरू असताना शासन या अभियानाचं खाजगीकरण करीत आहे. सदर निर्णय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानवी हक्क डावलणारा आहे. एक लोककल्याणकारी अभियान संपवण्याचा घाट आहे. पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र राज्य अशी ओळख असलेला महाराष्ट्र राज्य अभियानास कुठल्याही परिस्थितीत कमकुवत करू नये. पुनर्नियुक्ती रोखणारं पत्र रद्द करावं व अभियानाच्या मनुष्यबळ विकास मार्गदर्शक येतात तिथे ठेवून कर्मचारी सेवा पूर्ववत ठेवावी अशी मागणी महिलांनी केली आहे. यावेळी ममता प्रमोद ठाकूर, प्रीती रमण धावणे, अरुणा लक्ष्मण मेश्राम, उज्ज्वला भास्कर ढगे, जयश्री सुरेश गौरकर, किरण फरकाडे, अलका चव्हाण, जया देशमुख, किरण देशमुख, भावना चव्हाण, आम्रपाली गजभिये, रंजना भगत, रंजना मेश्राम, अनिल धकारडे, दर्शना देशमुख, पूजा ठोंबरे, अश्विनी घोडेस्वार, मनीषा थेटे आदींनी निवेदन दिलं आहे. महानकर न्यूज साठी तेल्लाराहून अभिजित तिवारी. नमस्कार, मी किरण प्रफुल्ल फरकाडे. मी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हे यामध्ये मी वर्धिनी म्हणून कार्यरत आहे. आणि हे जे अभियान आहे हे 2013 पासून आपल्या चंदूर रेल्वे तालुक्यामध्ये चालू आहे, तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अभियान चालू आहे या अभियानामुळे इतका काही महिलांना फायदा झाला या त्यामुळे महिलांच्या उन्नतीसाठी किंवा फक्त महिलांची नाही तर या महिलांच्या उन्नतीमधून संपूर्ण घराचं संपूर्ण कुटुंबाची सुद्धा उन्नती होऊन राहिली आहे. त्यासाठी हे अभियान जे आहे आता हे अभियान खाजगी संस्थेकडे जाण्याचा देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. तर हा जो निर्णय घेतला आहे हा निर्णय बदलवण्यात यावा यासाठी आम्ही समोर आलेलो आहोत आणि हा खाजगी संस्थेकडे जाऊ नये यासाठी आम्ही विनंती करत आहोत. महाराष्ट्र राज्य अभियान जीवनोती हे 2013 पासून काम करत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी अभियान जाऊन पोहोचलेलं आहे. आम्हाला हे अभियान खाजगीकरणामध्ये किंवा खाजगी संस्थेत नाही द्यायचं आहे. आमचं ज्या स्थितीत आहे या स्थितीत हे अभियान आमचं सुरळीतपणे चालत आहे आणि चालू ठेवायचं आहे. आम्हाला कोणत्याही संस्थेला हे अभियान नाही द्यायचं आहे.